राज्यभर महसूल संघटनेने आपल्या विविध 13 मागण्यांसाठी आजपासून बेमुदत बंद आंदोलन सुरू केले आहे. 15 जुलैपासून संघटना सदस्यांनी बेमुदत आंदोलन करण्याचा इशारा दिला होता. चंद्रपूरच्या जिल्हाधिकारी कार्यालयात कर्मचारी संघटनांच्या प्रतिनिधींनी आंदोलनादरम्यान जोरदार नारेबाजी केली. गेली काही वर्षे महसूल कर्मचारी संघटना आपल्या विविध मागण्यांसाठी शासनाकडे पाठपुरावा करत आहेत. मात्र महसूल यंत्रणेचा कणा असलेल्या या कर्मचाऱ्यांकडे शासनाचं दुर्लक्ष होत आहे. अशा स्थितीत रिक्त पदासंदर्भातला आकृती बंध लागू करा. नायब तहसीलदारांच्या वेतन श्रेणी संदर्भातले निर्णय त्वरित घ्या. यासाठी विविध 13 मागण्यांसाठी हे आंदोलन सुरू झालं आहे. विधानसभा निवडणूक तोंडावर आहे. याशिवाय शासनाच्या विविध योजना याच महसूल कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून राबवल्या जातात. महसूल कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे या योजनांच्या अंमलबजावणीही रखडणार आहे. आमच्या मुख्य मागण्या ज्या आहे, मुख्य मागण्या म्हणजे आमच्या आकृती बंद मंजूर करायचा आहे. जो दांगड समितीने दिलेला अहवाल आहे, 2017 शासनाला दांगड समितीने जो अहवाल सादर केलेला आहे, त्या अहवालाच्या अनुषंगाने आमचा आकृती महसूल विभागाचा जो आकृती बंद आहे तो मंजूर करणे हा आमची पहिली मागणी आहे. त्याच्यानंतर आमचा जो नायब तहसीलदार संवर्ग आहे, तो नायब तहसीलदार संवर्गाचा जो ग्रेड पे आहे, तो ग्रेड पे 4,300 सध्या आहे, तो आम्हाला 4,800 व्हावा, हे आमची दुसरी मागणी आहे. इत्यादी आमच्या मागण्या असून आम्ही शासनाला वेळोवेळी निवेदन दिलेले आहे, परंतु शासनाने आमची कुठलीच मागणी मंजूर केलेली नाही आहे आणि आम्हाला कुठल्याही बद्दलचं आश्वासन दिलेलं नाही आहे. शासन वेळोवेळी आपल्या योजना राबवण्याचा नित्यक्रम त्यांचा सुरू आहे. महसूल विभागामार्फत पूर्ण योजना हा शासन राबवत असतो, परंतु महसूल विभागाला जो कर्मचारी उपलब्ध करून देत नसल्यामुळे आमच्या प्रत्येक कर्मचाऱ्याकडे 2-2, 3-3 कार्यासनाचा कार्यभार देण्यात आलेला आहे. त्याच्यामुळं कर्मचारीसुद्धा आमचा वैतागून गेलेला आहे. आम्ही की या पदाचा कार्यभार सांभाळायचा की या पदाचा कार्यभार सांभाळायचा, त्याच्यामुळं आणि त्याच्यानंतरसुद्धा आम्हाला शासनसुद्धा तिथून वेटीस धरत आहे आणि त्याच्यानंतर वरिष्ठ अधिकारीसुद्धा आम्हाला वेटीस धरत आहे. त्याच्यामुळं आमच्या आकृती बंद हा मुख्य मागणी जे आहे ते शासनाने त्वरित मंजूर करावी अशी आमची शासनाला नम्र विनंती आहे. धन्यवाद.